Royal Avenue 1 or 2 BHK semi-furnished terrace homes at Thevim, North Goa, starting from just rupees 36 lakhs. Terms and conditions apply. तेंची जबाबदारी आहा जे कोण रस्ते करतात तेंच्यांनी भाई पडला बिल जाल्यार तेंच्यांनी थंयसर जंय खंय तेंच्यांनी लायिल्लो आसा बोर्ड तो वेवस्थीत आसा काय ना हो तेंच्यांनी जबाबदारीन तो परत लावंक जाय. आयज जर तो आसलेलो बोर्ड जाल्यार ते तेंकां आपले जीव गमोवचे लागचे नासले. आनी म्हाका दिसता तो म्हणजे स्पीडूय आसलेली म्हणजे भायरसून खूब येयल्लो आनी तेज्या मुळे तेचो जीव गेलो. पूण अशे परत खंय तरी रस्ते म्हणजे हायवेचेर अशे अर्दे अर्दे रस्ते सांडून वयचे न्हू. कितें करता ते कंप्लीट करुनूच वयचे कित्याक सांग अशे अर्दे अर्दे थेयले काय. आतां फाटी सुद्दां हांगा ते गळणीन बी गाडयो पडलेल्यो जेन्ना हो रस्तो चालू आसलेलो तेन्ना ओपन सगळ्यांनी तेज्या सकयल गाडयो पडलेल्यो तेन्ना खंय अशें आसा ते म्हणजे जंय रिस्की आहा थंय असो रस्तो मदींत अर्दो सांडून वयचे न्हू तो कंप्लीट करचो आनी फुडें वयचें आनी बेगींतल्या बेगीन हो रस्तो तेंच्यांनी कंप्लीट करचो. ते ह्या तोरशेच्या रस्त्या मधून जाऊ ते आम्ही कित्येक रस्त्या जे अपघात झालेले आहेत ते अपघात डोळ्यांनी पाहतो दोन दोन दिवस झोप पडत नाही आपल्याला. ती प्रेत डोळ्यासमोर दिसतात. कालचं जे प्रेत एवढ्या 1.5 वर्षाच्या मुलाचं प्रेत काळी पिजून टाकणारं प्रेत आहे. असे कितीतरी प्रेत आम्ही बघितलेले आहेत. आम्हालाही नवलाही इथं नाही पण तो इथं आता बोलावं वाटतं कारण यांच्या क्रौर्यतेचा की नाही कळस झालेला आहे. या रस्त्यावर लोकांनी अनेक वेळा याच ठिकाणी निवेदनं केलेली आहेत. मंत्री आमदार संत्री सगळ्या अधिकाऱ्यांना आणून हा स्पॉट दाखवलेला आहे आणि लोकांना समजतं की येथे अपघात होऊन कोणीतरी मरणार परंतु इंजिनियर आणि त्या पद्धतीत शासनाला हे कळत नाही. असे दोन तीन ठिकाणी असं आहे. इथे दुसगी येथे एक आणखी एक असाच पद्धतीचं रस्ता आहे आणि पेट्रोल पंपाच्या अलीकडे कडशीवर जाण्यासाठी एक रस्ता आहे. त्या ठिकाणी आणि अशी परिस्थिती केली आहे की समोरून येलेला माणूस जो रस्त्यावर गाठला तर गाठला नाही तर एकदम वर जाणार अशी परिस्थिती या ठिकाणी या रस्त्यावर करून ठेवलेली आहे. आणि यांच्याकडून काही सुधारणा होईल असं किती आंदोलनं झाली आणि काय झालं यांच्याकडून काही सुधारणा होईल असं वाटत नाही. यांच्या कथापुराणामध्ये आधी देवाला प्रसन्न करण्यासाठी बळी द्यायची प्रथा होती. मला वाटतं हे सरकार आता त्या पद्धतीचे बळी घेऊन ही विकास कामं करायला बघतं. आपल्या सरकारला कुठली तरी शांती मनशांती मिळण्यासाठी लोकांचे रस्तो रस्ती बळी घेत असेल असं मला या ठिकाणी वाटतं. लोक जागृत झाले योग्य वेळी जागृत झाले नाही आणि अशा सरकारच्या विरुद्ध अशा गोष्टींना जर विरोध केला नाही आणि जागृती करून आपल्या हव्या त्या गोष्टी करून घेतल्या नाहीत तर भविष्यात या लोकांच्या कुठल्याही पद्धतीच्या मागणीला विचारांना किंवा सामान्य माणसाच्या विचारायला या सरकारामधून काहीही किंमत राहिली राहणार नाही. एकदा निवडून आले की ते राजा झाले अशा पद्धतीने हे लोक वागतील. 6 महिने 8 महिने झाले हे काय हंगासर काम सारखे जाऊ ना. हंगासर आमचे विद्यमान ज्यांना आमदार झाले आताच्या आमदार आमचे आमच्या बरोबर राहून आम्ही त्यांना मोठ्या मताधिक्यान निवडून हाडले. वर्षाची जास्तीत जास्त वोटिंग त्यांना दिली. त्यांना घेऊन आम्ही हंगासर हे जे वळण आहा थंय आम्ही गेल्या 3 महिन्या 4 महिन्या पहिली हंगासर दौरो केलो. त्यांच्यानी स्वतः सगळे रस्ता विभागाचे सगळे येले आमचे अधिकारी त्यांच्यानी काम सुरू केले. दुसरे तिसरे दीस काम सुरू केले. काम त्यांच्यानी केले पण 15 ते 20-25 मीटर रस्तो त्यांच्यानी तोच दौरलो. तो जर रस्तो झाला जर काल हो येतो व्हडलो अपघात झाला त्याच्या पहिली सकाळच्या अपघाताचे सत्र चालू असले दिसता. आता तरी आमच्या सगळ्या सरकारान जाग घेऊची. 3 महिन्या पहिली आमच्या आमदाराकडे आश्वासन दिले की हो रस्तो जातलो म्हणून अर्धवट रस्तो दौरलेला आहे. हायस्कूलच्या आता हायस्कूल जवळजवळ 200 विद्यार्थी थं आमच्या संबंध ह्या मतदारसंघाचे ह्या पंचायतीचे तामुशा मोठं मोपा उग्या ते मोठे हायस्कूल हंगासर येतात. जीव मुठीत घेऊन आता वयर वयता पळोवन दुःख दिसता.
आमच्या आमदाराकडे आश्वासन दिले पण ते काम त्यांनी अजूनपर्यंत करू ना. आम्ही आता आमचे आमदार सध्या हजर गेले म्हणून कळले ते जरा त्यांच्या खाजगी दौऱ्यावर असले. आता आम्ही फाल्याच्या आम्ही धरले असा की मोठे आंदोलन करचे. तोरशा परिसरात जवळजवळ तीन चार कडे एक सार्वजनिक स्मशानभूमी आहात थं कठोडा आहात तो कोसळून घातलेला आहात. दोन तीन कडे त्यांच्यानी अशी हे केली धोकादायक वळणा केली आहात. सारखे रस्त्याचे काम जाऊ ना ते काम करचे म्हणून आम्ही आता अजूनही वेळेत जाऊ ना. खूपसे नुकसान झाले वाईट दिसता पण आम्ही मोठ्या आशयाने जमीन दिली त्याची बरी हे करची आणि आमचा रस्तो ह्या आम्ही आमदाराक घेऊन आम्ही स्वतः आमदाराकडे वचून हे आता पाल्याच्यान आम्ही हे मोठे आंदोलन करपाचे तयारीत आहात. जर रस्तो जाऊ ना झाल्या ताबडतोब आता काल आम्ही संध्याकाळी आम्ही हंगासर जेसीबी आली आमचे पंच सगळे सदस्य आमच्या बरोबर आहात उत्तम वीर आमकां आश्वासन दिलें की त्यांच्यानी दोन दिसां भितर हें काम सुरू करता म्हणून आनी ताबडतोब आमकां दाखोवपाक हांगा खडी हाडून वतलेली आहा. काल आमी रावले सबंद दीस आनी हो दोन दिसां भितर हें काम करता. हांगासर जी ही भिंत आहा ती काडून उडयता आनी हें काम करता हें आमकां आश्वासन दिल्लें आहा. पूण आयज आजून आतां कामाचें हांगासर कोण ना आमकां वायट दिसता. आमी आतां कोणाकडेन वयचें आमचे आतां आमदार येतकच आमी तेच्या कडेन भेट घेवन हेच्या मार्ग काडपाक प्रयत्न करतले. आमच्या सगळ्या गांवचे जे भावना आहा ते सरकारान लक्षात हाडूचे आनी आमचे हे काम मोठ्या आशेन आमी रस्तो हो दिलो तो रस्तो बरे भाशेन बेगीन करचो. एका लहान भुरग्याचो आणि त्याच्या आवयचो जो बळी घेतला एका सर्वस्वी कारण ही जी MUR कंपनी रोड असा ते पूर्णतः जबाबदार असा. आयज त्यांचे 3-3, 4-4 किलोमीटर 5 किलोमीटर हायवे दिसता आणि त्या स्पीडीन त्यो गाडयो येतात आणि मदीं डायव्हर्जन रायटासून लेफ्टा वयता लेफ्टासून रायटा वयता. आज ह्या खातीर पेडण्यातले सुद्धा 10-15 जाण मेले ही खंत आसा. आणि हांव एक सरकाराक एक मागणी करता सरकाराकडे एक सांगता जे असंवेदनशील सरकार आसा तेका मायादया काय ना हे भाजप सरकार आसा तेका हांव सांगूंक शकता. जो आमचो देशाचो रस्ते वाहतूक जो मंत्री आसा नितीन गडकरी आणि गोयचो जो आमचो जो मंत्री आसा जे हे काम करून घेवपाची तेची बी जबाबदारी निलेश काब्रालाची आसा. त्यांच्यानी दोघांनी जरी अकलेचे तारे तोडले थोडीशी तरी लाज दवरल्या जाल्यार ह्या जे कंपनी आसा MUR कंपनी रोडाची तेका ब्लॅकलिस्टान उडोवचे. आणि जे हे ट्राफीक पुलीस आयज हांव प्रवीण आल्लेकराकय सांगू शकता हे ट्राफीक पुलीस जे बऱ्या जाग्यार तालांव दिवपाक रावल्या ते डायव्हर्जन ज्या ज्या ठिकाणी आसा थंय तेंकां ड्युटी घालची त्यांची सोय करपाची. जो पर्यंत हो रोड क्लियर जायना तो पर्यंत ट्राफीक पुलीस हे ह्या जंक्शनार आसतले हे आमदारान करपाचे. आणि हांव ह्या सरकारचो निषेध इतलोच करता आणि हे जे आमचे भाजपाचे लोक आम्ही स्वतः त्या पक्षाचे काम केला पण जेन्ना आमकां कळले हे सरकार बहुजन समाजाचे न्हू हे बहुजन समाजाच्या विरोधात निर्णय घेणारे सरकार. पण आयज जे आमचे त्या भाजपाचे थोडे भक्त झाल्या पण त्यांना सांगू सोदता तुम्ही जर जर सरकारान असा जाल्यार सरकारात तुम्ही ते रस्त्यावर येऊन ते काम करून घ्यात. हय विनाकारण लोकांचे बळी देऊन लोकांचे संसार पिड्ड्यार करू नकात. आयज ज्याच्या घरातलो जो पोशिंदो गेलो ज्याची आवय गेली बापूय गेलो भुरगो गेलो त्याका ताचे दुःख कळटा हे आमकां कार्यकर्त्यांकय कळना आणि असंवेदनशील ह्या सरकाराक प्रमोद सावंतकय कळना. ह्या माध्यमांसून यान फुडें पेडण्यान एकूय एक्सिडेंट जावचो न्हू हेचेर प्रमोद सावंतान फोकस घालचो. आणि हो ताबडतोब प्रवीण आल्लेकरान हांव आयज तेका परत एकदा व्हिजीट दितलो आमदाराकय मेळटलो जे स्पॉटार परत घेवन वतलो. जर तेका करपाचे ना आणि ह्या बहुजन समाजाच्या आमदारांक सत्ते खातीर लाचारी पत करपाची आसा तर तेंची पेडणेकरांक आमकां आणि गोयच्या जनतेक सांगचे इतले हांव सरकाराकडे मागतां. आम्ही तोरसे हायस्कूलच्या परिसरात राष्ट्रीय महामार्ग 66 या अत्यंत धोकादायक जंक्शनच्या परिसरात आहोत. या ठिकाणी काल आई आणि त्याचा 1.5 वर्षाचा मुलगा अपघातात ठार झालेला आहे. आणि याला कारण तर काय या ठिकाणी जो एक दिशाफलक होता तो दिशाफलक आदल्या रात्रीकडे कुणी कुठल्या तरी वाहनाला धक्का बसून तो पडला. परंतु तो दिशाफलक जर त्या बाजूला होता तसाच लावला असता तर कदाचित अपघात टाळला असता. परंतु हे अपघात वारंवार घडत आहेत.
या भागाचे जागृत युवक ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिक्रिया देताना बोलले, जे उमेश गाड आहेत ते बोलताना सांगितलं त्यांनी, ज्या पद्धतीने पूर्वी बळी द्यायचा प्रकार होता तीच प्रथा या सरकारने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आणि विकासासाठी मनुष्याचे बळी घेत आहेत की काय, असा प्रश्न त्यांनी निर्माण केला आहे. आपले या भागाचे माजी सरपंच, माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरसकर यांनी या ठिकाणी बोलताना सांगितले, जर सरकारने ज्या पद्धतीने सरकारला डेडलाईन दिलेली आहे, ज्या वेळेनुसार जर या रस्त्याचं रुंदीकरण आणि जे काम अर्धवट आहे ते काम पूर्ण झालं नाही तर पूर्ण तोरसे भागातील जनतेला रस्त्यावर घेऊन आंदोलन करावं लागेल असा इशारा दिलेला आहे. सरपंचही या ठिकाणी येऊन आपली प्रतिक्रिया देताना सांगितली की आम्ही आता लोकप्रतिनिधीकडे या रस्त्याचं जे अर्धवट काम आहे ते काम पूर्ण करण्यासाठी मागणी करणार आहोत. आता ज्या पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग 66 पत्रादेवी ते धारगळ महाखाजनपर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे आणि ज्या पद्धतीने हे काम सुरू आहे त्या दिवसापासून या रस्त्यावर अपघात अनेक झालेले आहे, किमान 20 जणांचे बळी गेलेले आहेत. तरीही MVR कंपनी जी कंत्राटदार आहे त्या कंत्राटदाराचे अजून डोळे जागे झालेले आहेत, ते झोपी पद्धतीने काम करतात आणि सरकारचा भाजप सरकारचा हा कंत्राटदार एक प्रिय कंत्राटदार म्हणून ओळखला जातो, त्यामुळे सरकार आणि स्थानिक आमदारही या कंपनीच्या विरोधात बोलायला तयार नाही. आणखी किती मनुष्याचे बळी हे रस्ते घेतील किंवा सरकार घेतील असा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. ज्या पद्धतीने MVR कंपनी आपल्या मनमानी कारभारानुसार रस्त्याचं काम करत आहे त्या कंपनीची खरं म्हणजे सरकारने उच्चस्तरीय पद्धतीनुसार चौकशी करायला हवी. रस्त्याचे जे कंत्राटदार आहेत किंवा अभियंते आहेत त्या अभियंत्यांनीही या कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज ज्या पद्धतीने या ठिकाणी लोक बोलतात आणि सरकारवर टीका करत आहेत त्याच पद्धतीने काल या ठिकाणी अपघात झाला, त्यावेळी आपले माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि माजी सरपंच सूर्यकांत तोरसकर यांनी मागणी करताना सांगितले होते की जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होणार नाही तोपर्यंत 24 तास या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस तैनात करावे, परंतु या ठिकाणी साधा पोलीस किंवा साधा होमगार्ड गृह खात्याने या ठिकाणी ठेवलेला नाही, परंतु या दुसऱ्या बाजूला 500 मीटरच्या बाजूला एक धोकादायक वळण आहे, त्या ठिकाणी मात्र चोर पावलानी किंवा चोर वाटेला ट्रॅफिक पोलीस राहून लोकांना तालाव देण्याचा प्रकार या ठिकाणी दृष्टीस पडत आहेत. या भागाचे एक जागृत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते उमेश तळवणेकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सरकारला दोष दिलेला आहे. सरकारला या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की सरकारने आणखी बळी घेण्यापेक्षा जे रस्त्याचं काम अर्धवट आहे आणि स्थानिक नागरिकांना स्थानिक पंचायतींना हे रस्त्याचं काम कशा पद्धतीने हवे तसा प्रयत्न करावा, त्यांच्याशी चर्चा करावी आणि हा रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न आहे किंवा जे अपघात वारंवार घडतात त्याच्यावर नियंत्रण मिळवावे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 तासासाठी. बॉम्बे बाजार तरेकवार साड्यांचो खजिनो असपी गोयचे नामनेचे ठिकाण बॉम्बे बाजार. साड्यो स्वतः खातीर घ्या किंवा भेट म्हणून द्या. तुमच्या पसंतीच्यो सगळ्यो साड्यो आमच्या दालनात असा. पारंपारिक साडी, डिझायनर, सिल्क, लेहंगा मापक दरात उपलब्ध. तसेच स्टिचिंगची सोय. सगळे सण आता लागी पावला, आयजूच भेट द्यात बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी.